क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे. स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते, त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय जिल्हा चौधरी यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. निवेदनात म्हटलेले होते की थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांनी देशासाठी सर्व महिलांना न्याय मिळावा म्हणून शिक्षणाचा 100 ते 150 वर्षापूर्वी शिक्षणाची चळवळ या ठिकाणी उभी केली व त्यांनी खूप शिक्षणासाठी सर्वांसाठी व पूर्ण देशामध्ये शिक्षणाचा पाया रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु या माता सावित्रीबाई फुले व क्रांती सूर्य महात्मा फुले यांना भारतातील सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार हा देण्यात यावा अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे या ठिकाणी मागणी आहे व शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा अशी त्यांना निवेदनात विनंती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे. निवेदनाचा संदर्भ असा होता की भारतरत्न पुरस्कार हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देण्यात यावा. त्यांनी त्यांचे अनमोल सहकार अनमोल जीवन त्यांनी फक्त स्त्री शिक्षणासाठी व जनतेसाठी त्यांनी वाहून दिलं आहे, त्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली. सदर हे निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक चेतन पाटील तसेच जगन ताकटे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.